अगदी दाणेदार झालेले आहे ते बेसन पुरीचे लाडू आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय, अगदी सॉफ्ट आहेत, बिलकुलही हे लाडू कोरडे होणार नाहीत, हे बघा अगदी सॉफ्ट आहेत, मस्त। नमस्कार, मी माधुरी सपकाले खानदेशी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत बेसन पुरीचे लाडू। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। बेसन पुरीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम डाळीचं पीठ घेतलेलं आहे। हे बघा डाळीचं पीठ अगदी रवाळ आहे, तुम्ही बघू शकताय। अशाच पद्धतीने पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर बारीक पीठ असेल तर त्यामध्ये तुम्ही 3 ते 4 छोटे चमचे रवा घालू शकता। त्याच पद्धतीने 1 वाटी साजूक तूप, थोडेसे ड्रायफ्रुट्स, 1 चमचा क्रश केलेली वेलची घ्यायची आहे। वेलचीचं पावडर न वापरता आपण हलकीशी क्रश करून घ्यायची आहे वेलची। याचा फ्लेवर अगदी जबरदस्त येतो लाडूंमध्ये। आता एका पसरट भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचंय। साधारणतः ही छोटी वाटी 4 वाटे इतकं बेसन पीठ बसेल, एवढं हे पीठ आहे 500 ग्रॅम। यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। पुरींसाठी आपण गोळा मळतो त्यापेक्षा थोडासा कडक मळायचा आहे। पुरींसाठी पीठ मळत असताना यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचा कलरही घालू शकता तुमच्या आवडीनुसार। इथे मी फक्त पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेणार आहे। हे बघा अगदी छान घट्टसर गोळा मळायचा आहे, फारसा पातळ नाही मळायचा। तुम्ही बघू शकताय छान असा गोळा मळून झालाय। आता यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि या गोळ्याला चिकन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा तुम्ही बघू शकताय असंच टेक्स्चर ठेवायचं आहे गोळ्याचं। आणि आता छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। अगदी मीडियम साईजमध्ये करायच्या आहेत लाट्या। हे बघा मी करून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया। पोळपाटावर एक लाटी घ्यायची आहे आणि थोडंसं तेल लावायचं आहे पाटाला अशा पद्धतीने। आता आपण याची जाडसर पुरी लाटायची आहे। पातळ लाटायची नाही, जाडसरच ठेवायची आहे अशा पद्धतीने। आणि एका ताटात काढून घ्यायच्या आहे सर्वच पुऱ्या, अशाच पद्धतीने लाटून घ्यायच्या आहे। अगदी जाडसर लाटायच्या आहेत पुऱ्या, त्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत। हे बघा या ठिकाणी मी सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आहे। आता गॅसवर मी तूप गरम करून घेतलंय। तूप गरम झाल्यावर यामध्ये 1-1 पुरी आपल्याला फ्राय करायची आहे। अगदी मीडियम टू हाय फ्लेमवर या पुऱ्या फ्राय करायच्या आहेत। यांचा रंग न बदलता आपण या फ्राय करून घ्यायच्या आहे। एका बाजूने फ्राय झाल्यावर पुरी या ठिकाणी पलटून घ्यायची आहे। अलटून पलटून आपल्याला ही पुरी मस्त अशी फ्राय करायची आहे। त्याचा कलर बदलायचा नाही आहे, फक्त फ्राय करायची आहे। आणि पुरी फ्राय करत असताना प्रत्येक पुरी अशाच पद्धतीने फुलेल असं गरजेचं नसतं। कुठल्या कुठल्या पुऱ्या फुलत नाहीत आणि कुठल्या कुठल्या पुऱ्या या फुलतात, त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही। मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत पुऱ्या। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मी पुरी रंग न बदलता फ्राय करून घेतली आहे। आता ही पुरी आपल्याला तुपातून काढायची आहे अशा पद्धतीने। हे बघा मस्त सुंदर अशी फ्राय झालेली आहे। या ठिकाणी मी सर्व पुऱ्या फ्राय करून घेतल्या आहेत। आता हाताच्या साहाय्याने त्याचे जाडसर असे तुकडे करायचे आहेत अशा पद्धतीने। अगदी अप्रतिम लागतात हे बेसन पुरीचे लाडू आणि करायला तर खूप सोपे आहेत, झटपट तयार होतात। हे बघा अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता मिक्सरच्या जारमधून थोडे थोडे आपल्याला हे तुकडे घालायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अगदी रवाळ असं वाटून झालेले आहेत बेसन पुरीचे तुकडे। हे बघा मस्त, गरज असल्यास चाळणीने चाळून घ्यायचे आणि जे काही उरेल ते पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या बारीक करून घेतल्या आहेत। आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया। यासाठी 2 वाट्या साखर घ्यायची आहे। 2 वाट्या साखरेला मी 2 वाटी पाणी घालणार आहे, म्हणजे साखर पूर्णपणे पाण्यात भिजून थोडं पाणी वर यायला हवं इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि याचा आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे। कडक पाक तयार करायचा नाही, फक्त एकतारी पाक तयार करायचा आहे, जेणेकरून आपले लाडू अगदी छान होतील आणि खायलाही अप्रतिम लागतील। कुणी कुणी या पाकामध्ये कलर घालतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर पण घालू शकतात। इथे मी कुठल्याही प्रकारे कलरचा वापर करणार नाही आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपला एकतारी पाक बिलकुल तयार आहे।
अगदी 5 ते 10 मिनिटे लागतात हा पाक तयार करण्यासाठी। तयार केलेल्या साखरेच्या पाकामध्ये आता आपल्याला ज्या पुऱ्या आपण बारीक करून घेतलेल्या आहेत त्या पुऱ्या यामध्ये घालायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व मिश्रण छान एकजीव होईल आणि सावकाशपणे छान मिक्स करायचे आहे। हे बघा, आणि तुम्ही बघू शकताय पुऱ्यांचं मिश्रण अगदी फुलायला लागलेलं आहे पाकामध्ये घातल्यावर। एक सारखं अशा पद्धतीने परतून मिक्स करून घ्यायचे आहे सर्व। आणि हे छान मिक्स झाल्यावर ज्या तुपामध्ये आपण पुऱ्या फ्राय केलेल्या होत्या ते तूप यामध्ये गाळून घालायचं आहे, जेणेकरून पुऱ्या तळताना जे पिठाचे कण वगैरे या तुपामध्ये राहिलेले असतील ते सर्व निघून जातील। हे बघा अशा पद्धतीने, आणि तूप घालून झाल्यावर पुन्हा छान मिक्स करायचंय। तुम्ही बघू शकताय मिश्रण अगदी हळूहळू फुलायला लागलेलं आहे आणि साखरेचा पाक आता त्याच्यामध्ये छान असा ऍब्झॉर्ब व्हायला लागलेला आहे। हे बघा मस्त। आता यामध्ये वेलची पूड, त्यानंतर ड्रायफ्रुट्स घालायचे आणि पुन्हा मिक्स करायचे। सर्व छान मिक्स करून झाल्यावर या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून तयार लाडूच्या मिश्रणाला असंच ठेवायचंय। या ठिकाणी आता बेसन पुरीच्या लाडूंचं मिश्रण आपलं अगदी तयार आहे। तुम्ही बघू शकताय खूप छान असं फुललेलं पण आहे, खूप सुंदर, आणि त्याचं टेक्स्चर पण बघू शकताय किती जबरदस्त आलेलं आहे। आता हे गार झाल्यावर आपण याचे लाडू वळून घेऊया। लाडू वळण्यासाठी हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावायचंय आणि हव्या त्या आकारामध्ये लाडू आपण वळून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व लाडू मीडियम साईजमध्ये वळून घेणार आहे। हे बघा अगदी सहज वळून होतात हे लाडू आणि सुंदर दिसत आहेत, तुम्ही बघू शकताय। अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे। या दिवाळीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात हे लाडू आणि कसे झाले ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला बिलकुलही विसरू नका। तयार आहेत बेसन पुरीचे लाडू। आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आतापर्यंत तुम्ही खानदेशी तडका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। भेटूया पुढच्या रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।